आदरणीय राणे साहेब हे देशाचे उद्योगमंत्री झाल्यानंतर राज्यामध्ये जन आशीर्वाद यात्रा त्यांनी सुरू केलेली आहे। वरिष्ठ नेते आहेत, यात्रा करत असताना काही नेत्यांवर त्यांनी तोंडसुख घेतलं आहे आणि घेतलीही, हा राजकारणातला भाग आहे, त्यामुळे कुणावर कुणाची टीकाटिपणी होत असतेच, परंतु सदर जर कार्यकर्ते जर रस्त्यावर उतरून राणे साहेबाचे जर या ठिकाणी पुतळे जाळायचे किंवा चपलाचा हार घालायचा जर कोणी प्रयत्न करत असाल तर राणे साहेबाचे अख्ख्या संबंध महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ते विखुरलेले आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। पहिले जर कार्यकर्ते राणे साहेबाचे बाहेर पडले तर तेही आम्ही करायला काय भाग पडणार नाही, आम्हीसुद्धा या ठिकाणी तेच करू जे तुम्ही करताय ते आम्हाला ते आता करूला लावू नका। आणि स्वतःहून या ठिकाणी आम्हाला विनंती आहे की राणे साहेबांनी जे कार्य सुरू केलेलं आहे ते जन आशीर्वाद यात्रा घेत लोकांचं चाललेले आहेत, वरिष्ठ लेवलला ते टीकाटिपणी होत असतीच। आज मोदीला या ठिकाणी चोर म्हणून तुम्ही शिव्या देता, फडणवीसला या ठिकाणी चोर म्हणून शिव्या देता, ह्याचा अर्थ तुम्हाला चपल्याचे हार घालायचे का, तुम्हाला आम्ही तुमचे पुतळे जळायचे का, ही संस्कृती महाराष्ट्राची नाही आहे असं मला या ठिकाणी वाटत आहे। आम्ही जशा तसे उत्तर देऊ, आम्ही या ठिकाणी राणे स्टाईलमध्येच उत्तर देऊ, पूर्ण महाराष्ट्रात आम्ही राणे साहेबांनी आम्हाला आदेश देऊ द्या, फक्त आम्ही या ठिकाणी बाहेर पडू।